वेलकम टू फोनिक्स रस्त फ्रेंड। ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे असे दोन ते तीन स्टॉक असतील ज्यामध्ये टेक्निकली एकदम स्ट्रॉंग मोमेंटम ह्याच्यामध्ये दिसून येत आहे। तर कुठले ते स्टॉक आहेत, कसे आपण त्याला स्विंग ट्रेडिंग प्लॅन करू शकतो आहे, सोबत स्टॉकला आपण चेकआउट करताना कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या की बघणं गरजेचे असतील, तर ऑल गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि जर का तुम्ही अजून चॅनलमध्ये नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच नोटिफिकेशनच्या आयकॉनला जरूर क्लिक करा। तर चला तर आपण स्टार्ट करू। ह्या इयरमध्ये जर का आपण चेकआउट केलं तर कन्सिस्टन्सी ग्रीन आहे। जर का तुम्हाला पण अशा एका प्रॉफिटेबल ट्रेडरकडून शिकायचं असेल जे की त्याचं PNL दाखवतोय तर डेफिनेटली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये नंबर आहे, नंबरवरती तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकताय, कोर्सबद्दल डिटेल विचारू शकताय आणि त्यानंतर तुम्हाला विदिन 24 आवर मध्ये तुम्हाला रिप्लाय येईल आणि रिप्लाय आल्यानंतर तुम्ही पण तुमचे ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करू शकता। जर का फर्स्ट कंपनीच्या बाबतीत जर का बोलायला गेलो तर KPIT टेक्नॉलॉजी, तर बऱ्यापैकी KPIT टेक्नॉलॉजी जर का आपण चेकआउट केलं कंपनीच्या बाबतीत तर कंपनी एका ॲटोमेशनमध्ये कंपनी काम करते आणि कंपनी जर का आपण चेकआउट केलं तर कार सेगमेंटमध्ये कंपनी काम करते जिथं की टेक्नॉलॉजी यूज करून त्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स असतील, ड्रायव्हरलेस कार असतील, अशा वेगवेगळे टेक्नॉलॉजी जे की येणाऱ्या जनरेशनमध्ये त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते आणि एक नवीन मोमेंटम, नवीन एक बूम ह्या सेक्टरमध्ये एक्सपेक्टेड आहे। बिकॉज येणारं जनरेशन जे असेल ते जनरेशन मोस्टली AI वरती, जे पण AI रिलेटेड जे पण स्टॉक असतील ह्याच्यावरती फोकस ठेवा। बिकॉज फेसबुक पण आता शिफ्ट होत चाललं आहे मेटावरती, असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये 5G यायला लागले आहे, त्यानंतर असे टेक्नॉलॉजीचे जे पण स्टॉक असतील ज्याच्यामध्ये ॲटोमेशन ज्या पण गोष्टीमध्ये होत आहे तर त्या गोष्टीवरती फोकस ठेवा। बिकॉज येणाऱ्या डेजमध्ये त्याच्यावरती स्कोप जास्त आहे, त्यामध्ये KPIT वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस आहे, वन ऑफ द बेस्ट कंपनीज आहे जे की 4-year सेगमेंटमध्ये काम करते। जर का आपण चार्ट चेकआउट करायला गेलो तर चार्टमध्ये पण एक चांगलं मोमेंटम, स्ट्रॉंग ग्रोथ ह्याच्यामध्ये दिसतंय विकली चार्टवरती, आणि विकली चार्टवर त्याच्यामध्ये ब्रेकआउट आला एका चांगल्या डार्वास बॉक्स कन्सॉलिडेशन नंतर ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आला आणि ब्रेकआउट नंतर स्टॉकमध्ये एक चांगली रॅली पण झाली आहे। आता करंटली सपोज जर का मला KPIT टेक्नॉलॉजी जर का बाय जरी करायचं असेल तर डेफिनेटली ह्याला मी वेट करणार आहे थोडीफार रिट्रेसमेंटसाठी। जर का हा अगेन मला ह्या लेवलला जर का भेटला ट्रेंडलाईनच्या जवळ 750 आसपास जर का हा भेटला देन ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन डेफिनेटली त्या लेवलला एक त्याच्यामध्ये एक बाईंग ट्रिगर राहू शकतो आहे। आणि व्हिडिओ जे क्रिएट करतो आहे ओनली फॉर अन एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे, कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल ह्याच्यामध्ये रिकमेंडेशन नसणार आहे। ह्याच्यामध्ये अजून मोमेंटम पण पॉसिबल आहे जर का त्यांना ह्या वीकचा जो पण हाय आहे हा जर का क्रॉस केला अपसाईडला देन ह्याच्यामध्ये अगेन एक पॉसिबल अपसाईड मोमेंटम कंटिन्यू राहू शकतं। बट ह्याच्यामध्ये एंट्री सेफर साईडला बेस्ट एंट्री जी असणार आहे हे प्रिव्हियस त्याचे जे सपोर्ट्स असतील, रेझिस्टन्स असतील, तर त्या लेवल जर का आला 700 ते 750 हा जो झोन असणार आहे, या झोनच्या जवळ जर का कुठलं पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं देन डेफिनेटली त्यामध्ये आपण एक अगेन एक त्यामध्ये एंट्री प्लॅन करू शकतो आहे। बिकॉज त्यामध्ये अगेन एक अपसाईड मोमेंटम ह्याच्यामध्ये कंटिन्यू राहू शकते ॲज पर टेक्निकली। जर का आपण सेकंड स्टॉकच्या बाबतीत बोलायला गेलो तर सेकंड जो स्टॉक आहे ती कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे लिंडे इंडिया। आता ही कंपनीच्या बाबतीत जर का बोलायला गेलो तर लिंडे इंडिया इज अ लीडिंग ग्लोबल इंडस्ट्रियल गॅसेस अँड इंजिनिअरिंग कंपनी आहे। आता ह्याच्यामध्ये ज्याच्या पण कंपनीमध्ये नाव येणार आहे, लीडिंग नाव येणार आहे, वी आर लीडर, वी आर मोनोपॉली, वी आर मार्केट लीडर, ओके किंवा ग्लोबल लीडर, तर त्या कंपनीवरती फोकस ठेवा। बिकॉज अशा टाईपच्या ज्या कंपनीज असतील ना त्यामध्ये जर का टेक्निकल सेटअप जर का तुम्हाला दिसलं तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम ह्याच्यामध्ये येणाऱ्या डेजमध्ये राहू शकते। बिकॉज ते लीडर आहेत आणि ऑलवेज रिमेंबर मोनोपॉली ऑलवेज बेस्ट असतं, लीडरशिप ऑलवेज बेटर असते, ड्युओपॉली त्यानंतर थोडंसं बेटर असतं आणि त्यानंतर बाकीच्या ज्या कंपन्या असतील त्या थोड्याशा वीक राहतील। ज्यामुळं अशा टाईपचा एक टाईप ऑफ पोर्टफोलिओ क्रिएट करा ज्याच्यामध्ये फक्त लीडर असतील, त्याच्यामध्ये फक्त लीडर्स असतील, मोनोपॉली असतील, तर जबरदस्त मोमेंटम त्या स्टॉकमध्ये राहते। आणि सोबतच ही एक कंपनी आहे लिंडे इंडिया, जर का आपण चार्ट चेकआउट करायला गेलो तर डेफिनेटली ह्याच्यामध्ये एक जबरदस्त टाईप ऑफ ह्याच्यामध्ये सिमेट्री ट्रायंगल ब्रेकआउट आलेला आहे ऑलरेडी विकली चार्टवरती आणि कंटिन्युअस एका अपट्रेंडमध्ये स्टॉक आहे। जर का आपण ह्याच्यामध्ये चेकआउट करायला गेलो अगेन इथून जर का आपण चेकआउट केलो टाईप ऑफ इनवर्स हेड अँड शोल्डरमध्ये पण ब्रेकआउट आलेला आहे। जर का आपण करंटली चेकआउट करायला गेलो तर करंटली पण ह्याच्यामध्ये जर का एकदा का 3800 लेवल क्रॉस केला देन ह्याच्यामध्ये अगेन एक अपसाईड मोमेंटम कंटिन्यू राहू शकते। बिकॉज जर काही जी हिस्ट्री जर का चेकआउट केली प्रिव्हियस हिस्ट्री
तर प्रीवियस हिस्ट्रीमध्ये ज्यावेळी पण डार्वास बॉक्स ब्रेकआउट आला, अगेन मोमेंटम आला, अगेन डार्वास बॉक्स ब्रेकआउट आला, अगेन एक मोमेंटम आला, अगेन एक डार्वास बॉक्स ब्रेकआउट आला, अगेन एक मोमेंटम आला. आता जर का अगेन इथं एक डार्वास बॉक्स टाईप ऑफ ब्रेकआउट जर का आला तर हे मोमेंटम कंटिन्यू करू शकते का हे डिपेंड करणार आपल्याला येणाऱ्या डेजमध्ये. बट टेक्निकली तरी सांगते सेटअप की जबरदस्त ह्याच्यामध्ये प्राईज ॲक्शन सेटअप बनलं आहे. जर का एनी रिझन फॉल आला, फॉलमध्ये हे जे लेवल असेल ऑलमोस्ट 3700 आसपास, ह्याच्यामध्ये परत एक ट्रेंडलाईन ब्रेकआउट आहे, त्यानंतर अगेन हा डाऊन आला तर सपोर्टचं काम करू शकतो आहे. देन ह्याच्यामध्ये एक एंट्री प्लॅन एका पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शनवरती जबरदस्त क्रिएट होऊ शकतो आहे. तर हे दोन स्टॉक आहेत. आणि लास्ट एक स्टॉक आहे, जर का आपण लास्ट स्टॉक जर का आपण चेकआउट केला तर सीमन्स इंडिया. ओके, ऑलरेडी ह्या स्टॉकमध्ये एक मोमेंटम आलं, ब्रेकआउट पण आलं. जर का हा स्टॉक जर का चेकआउट केला तर अगेन एक सिमिलर प्राईज ॲक्शन ह्याच्यामध्ये बनलं, ह्याच्यामध्ये पण टाईप ऑफ एक रेंजबाउंड मार्केट नंतरनं ब्रेकआउट आला, जसं की प्रिव्हियस कंडिशनमध्ये पण झालं होतं की मार्केट हेवी रेंजबाउंड गेलं, अगेन ब्रेकआउट आला, अगेन एक मोमेंटम आलं, अगेन मार्केट रेंजबाउंडमध्ये गेलं, अगेन इथं ब्रेकआउट आलं, अगेन रिट्रेस पण मार्केटने केलं, एकदा का ह्याच्या हायच्या वरती जर का गेला देन ह्याच्यामध्ये अगेन एक अपसाईड मोमेंटम कंटिन्यू राहू शकते. तर हे तीन स्टॉकवरती येणाऱ्या डेजमध्ये फोकस ठेवा. एक चांगली टाईप ऑफ मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये प्रोबॅबिलिटी वाईज ॲज अ टेक्निकल वाईज येऊ शकते. आता कुठली कंपनी काय काम करते एक्झॅक्ट आपल्याला माहीत नसते, तर त्यासाठी आपलं गरजेचं असतं की वेबसाईट चेक करणं. बिकॉज वेबसाईटमध्ये आयडिया येते की कंपनी मार्केट लीडर आहे, कंपनी मोनोपोल आहे, का कंपनी कशा सेक्टरमध्ये काम करते. तर वेबसाईट बघितली तर आपल्याला त्यामध्ये डेफिनेटली आयडिया येते की कंपनी कशाप्रकारे काम करत असते. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडले असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता चॅनलला, आणि जर का नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.